मतभेद काय ना, मतभेद असतात ना, किती जाल्यार राजकीय क्षेत्रात मतभेद ना जाल्यार राजकीय क्षेत्र चलायना। पहिली गजाल की हायकोर्टान ते जे स्टे दिलेली रिझर्वेशन प्रॉपर ना म्हणून ते सुप्रीम कोर्टान पावले। सुप्रीम कोर्टान मॅटर केल्यानंतर सुप्रीम कोर्टान अपहोल्ड केलं की सुप्रीम कोर्टान सांगले की हायकोर्टान जे डिसिजन घेतला ते प्रॉपर घेतला आणि इलेक्शन त्यांच्यानी नवी डेट काढपाक इलेक्शन कमिशनान लेटर बरेला, वॉर्निंग दिला। आणि इलेक्शन कमिशन ह्या जो लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन किती असता पळय सेक्रेटरी म्हणून किती आहात जाल्यार गव्हर्नमेंटाक आहात तो मनीस असपाक जायना, ती गोष्ट वेगळी। जाल्यार हांव सांगता की आमचे दोन नंबर वॉर्डान काल चीफ मिनिस्टर येयलो, दोन नंबर आणि आठ नंबरान येयलो। बरं आहे, एक तो इलेक्शनाचो प्रोसेस, इलेक्शनाक मिटींग घेता आणि किती घेता जाल्यार त्याला काही प्रश्न विचारले जाल्यार आमचा आमदार शेखर खडपकर कोण काय विचारता। शेखर खडपकर काही लोकांक विचारलो कोण, एक दोग जाण म्हणपाक लागले कितें तरी, आमदार म्हणपाक लागलो मिनिस्टर हा शेखर खडपकर बीजेपी, मॉविनाचो बीजेपी, दाबोलेचो बीजेपी, आणि मॉविनांक थंय खूप खाजा। मॉविन एक राजा मनीस कसो हांव तुका सांगता की स्वतः तो बसोन आपले कॉन्स्टिट्युशन किती काम करपाचे ते करता। स वेळा आमदार झाला, खूपदा मंत्री झाला आणि आता तो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हा। आमच्या सड्यावेले जाऊ आणि खंयच्या कोणाक ट्रान्सपोर्टाक त्याने त्रास केला काय विचार कोणाक केन्ना करूंक ना, कित्याक तो केन्नाच करना। आणि मॉविन जर तुमकां खाजोंक लागात, खाज येता ती विचारता, तुमकां सपोर्ट लोशन घेऊन भोवचे पडटले, मॉविनाची खाज विचारता। काल्लुसाक म्हणटा काल्लुसाचे चमचे, अरे बाबा तुम्ही मंत्री कसली भाषा वापरता ती मातशी विचार करून वापरा, विचार करपाक जाय किती उलोवच्या पयली। माझ्या वांगडा एकटो भुरगो भोवता त्याका म्हणपाक लागलो चिकन रोल करता खंय, कोणाक प्रॅक्टीस करता, थंय घातलं असतलं हॉटेल, खंयच्या खंय धमके तरी सारखे दिया दिताना जाल्यार आमचे कडेन उलया। आणि हांव खंयचो बीजेपी, हांव आणि बालन चोडणकर असलो भुरगो सड्यार त्या वेळार जन्माक येऊक नसलेले आणि वांगडा त्याच्या रावक नसलेले इलेक्शना टायमार, जाल्यार तो खंय आमदार केन्नाच जावंक पावचो नासलो। काल वाद येयल्या बरोबर असो कडकडटालो आणि आयज आमकां विचारता, त्याका लोकांक विचारनाका, तू स्वताकूच विचार शेखर खडपकर कोण काय म्हणून। जय श्रीराम कसा आवाज येतात जाल्यार तुझ्या पोटासून अंतकरणासून शेखर खडपकर बीजेपी मेळटले, बाकीच्यांक विचारपाची गरज ना। रवींद्र भवन अध्यक्ष कितकेशे फोटो असतले माझे, त्याने त्याच्या वांगडा कार्यक्रम केला आणि किती केला। पहिल्यांदा सड्यावेले सगळे लोक एक झाले आणि आमदार केलो, ह्या पहिले आमच्या भितून मतभेद असताले। आम्ही डेली हा भाषणात सांगतलो मिलिंद नायक आमच्याच सड्यावेलो, एका सुख दुःखाची ज्ञान हा, आमका जे समस्या आहे ते एका हा, जाल्यार एक बरी व्यक्ती म्हणून काढले, जाल्यार एकदा जिंकलो, दोनदा जिंकलो, तीनदा जिंकलो, अहंकार झालो। रावण बरो शक्तिशाली, कंसूय शक्तिशाली, अहंकार झालो। रावण कंस अहंकार झाला की ज्यांचा वंश आणि सगळे नाश जाऊन गेला, सगळी स्टोरी मिटला, जाल्यार तू त्या मार्गात वसनाका। जाल्यार तुका आयज घराघरांनी भोवता, तू आमदार मंत्री ती कामां केला जाल्यार ते नोकरी दीत भोवता, लोकांक सांगता कोणाच्या घरान वयता एप्लिकेशन दी नोकरी दिता, कोणाच्या आणि किती दी, अरे लोकांनी तुझ्या घरा येऊ जाय नोकरी दिवपाक भोवता तुम्ही, गल्ली गल्ली खाची खाची दी एवटेन तेवटेन असले तरेचे हायेन जाल्यार मंत्री पळोवंक ना। मंत्री झाला जाल्यार मंत्री भाशेन वागपाक जाय। आणि हेजे तेजेर कितक्या जाणांचे सूड घेतले, ट्रान्सफर करीत भोवता तुम्ही, ट्रान्सफर करा। आता ते ट्रान्सफराची गाईडलायन आहा, तू 30 किलोमीटर अवय ट्रान्सफर करूंक शकना। तुम्ही जे ट्रान्सफर करता लाईनमॅन आणि हे, तुम्ही वसून थंय 30 किलोमीटर 70 किलोमीटर वयतले, ट्रॅव्हलिंग करतले, दिसाक 500 रुपया खर्च, 20,000 पगार आहात, 15,000 थंयच गेले आणि जमतले, सेवा कसली करतले थंय, किती चुकून खंयचं बटन बिटन दामला लोक गाव पेटपाक आहात, त्यांना तितक्याच किलोमीटरान घालपाक जाय, खंय ट्रान्सफर करप ना, कितेंय केलें म्हणून जायना, कोण उलयना म्हणून अन्याय करीत रावप ना। जॉबाक लायले तेंका, ते जॉबाचे काढले तेंका 35-36 इतके तरी, त्यांचे प्रॉपर प्रोसिजर प्रॉपर फॉलो करूंक ना। आणि प्रत्येक फावटी तूच कित्याक थंय आयन वर काढलो मिलिंद नायकाचे नाव, नुसी नलिनी येयले मिलिंद नायक, इलेक्शन गेले वयर सुप्रीम कोर्टान भायर उडयले प्रोसिजर नॉट फॉलो मिलिंद नायक, जॉब काढले मिलिंद नायक, अरे एव्हरी टाइम तुझे नाव कित्याक येता। जाल्यार सरकारान हेजेर विचार करपाचो, तुझे दोघूय आमदार काल्लूस हालवयता आणि मॉविन गुदिनो, तेय सांगता एका काडा काल्लूस म्हणटा मंत्री पदासून, आम्हीच म्हणणार तुझं कलीग म्हणतात आणि तू त्यांना असली भाषा वापरता। त्याने तुका क्वेश्चन विचारला, काल्लूस आलमेडाक म्युन्सिपाल्टीची प्रॉपर नॉलेज हा, 3 टायम नगरसेवक तो हांव असलो, 2 टायम त्याच्या वांगडा, त्याका एकट्याकूच घेऊन बसलेलो। सिक्वेन्स वाईज हे वॉर्ड रिझर्वेशन व्यवस्थितपणे करून दिता। एक डीएमए तारीख थॉमस येयलो, त्याका सांगले त्याने असे असे जायना, त्याका काढलो दुसऱ्या काढलो, हे कितें अशा तरेन सरकार चलता। जाल्यार आमकां प्रमोद सावंत आणि त्याचे वांगडी जे कलीग हा, कॅबिनेट मिनिस्टर हा, सगळ्यांक त्यांना विनंती आहे, किती आहात ते बऱ्या भाषेन करा,
बेस्टे अन्याय केला जाल्यार आयज पयली भाशेन दीस उरलेले ना. आयज लोकांकडे सगळे लोक हुशार जाला. आयज वॉट्सएप फेसबूक आनी गुगल मारले जाल्यार सगळे इन्फॉर्मेशन मेळटा. जाल्यार म्हाका एकूच विनंती आहा की मिलिंद नायकाक जर नगरसेवकाची की आवड आहा इतको गली गलीन भोंवपाचो आहा जाल्यार तेणें ते मंत्रीपद रिझायन दिवचे आनी वॉर्ड नंबराक दोनांत बसचो. हांव आनी बसना तेका निवडून हाडया आनी नगरसेवक म्हणून मुन्सिपालिटीन धाडया. रावणाची वृत्ती रावणाचे कार्य करता जाल्यार रावण म्हण ना रावणा भाशेन करपाक लागला. रावण कोण जावंक शकना. रावणय खूप शक्तिशाली आसलो. रावणाचे अहंकार झालो. रावणान रॉंग चुकीचे काम केले म्हणून रावण म्हणून रावण राम थंय नाल्यार आपले राज्य घेवन बसलो वनवास येवन आरामचे आसता थंय चुकीचे घडला म्हणून आयज राम देवूय येदे व्हडले रामा राम जन्मभूमी राम ही सगळ्यांक अख्ख्या भारत दिसांनी मायथोलॉजी इतिहास कळपाक कळ्ळो म्हणल्यार एकूच आमदाराचे खतखतला ना. बाकीचे मावीन काजू सालवेडा सगळे बरे एकूच आमदाराचेर करता न्हू. मावीन जावं काल्दूस जावं एकूच आमदाराचेर करता. आम्ही तेच म्हणतात सुरुवात कोणी केली. सुरुवात झाली थंय रिझर्वेशन झालं थंयसून सुरुवात झाली. सुरुवात जर रिझर्वेशन करता जाल्यार सगळ्या आमदारांक एकाच एका घेवन बसून करपाक जाय. जो रिझर्वेशन तो पैंगणकर आहा जावं तारीख थॉमस आहा गायडलायन फॉलो करून करपाक जाय. तुजेर इंडस्ट्री जाला तो वगी कित्याक रावतलो. काल्दुसान आतांच न्हू काल्दूस डे वनान काल्दुसान आवाज सुरू केला की हे जाला ते प्रोपर न्हू म्हणून. तेका सगळे काढून लेडीज घालून दिला बारातले स लेडीज कोण वगी रावतलो. मोविन गुदिनो वगी तेच घाला म्हणून तेंच्यानी सुरुवात केली हांगासून म्हणून तेंच्यानी आपले मत मांडले. अशें न्हू की झगडी केली झगडी करूंक ना. मतभेद असतात खंय बसलो जाल्यार राजकीय क्षेत्र असू ते सामाजीक असू जावं स्पोर्ट्स असू क्रीडा असू मतभेद असतात एक प्लेयराक घेवन आनी कितें जाल्यार तेणें आपलें मत मांडलां. तर मताक उत्तर दिताना सारकें परत उत्तर दिवंक जाय न्हू. न्याय करपाक तूं न्याय देंवता न्हू. तूं समस्या जाल्यार तेणें समाधान करपाक जाय. आमदार नगर समाधान करपाक जाय. समाधानान दोनूय बाजू समाधान जाता. एक बाजू तूं न्याय केलो जाल्यार दुसऱ्याचेर अन्याय जालो. हांगा न्याय ना. हांगा समाधान काडपाक जाय. हांगा समाधान काडच्या परस वयल्यान तेंचेर टिका सुरू केले. कोणाक खाज येता कोणाक चमचे असली भाशा वापरली गेली. पूण हे लोक जेन्ना पळयता तेन्ना लोकांक दिसता की हेंचेच बरें ना आनी ते डेंजरस अशें दिसना. लोकांक दिसता न्हू डेंजर हाडू म्हणून तो काल्लू सालमेदा म्हणटा आनी कोण म्हणटा की मिलिंद नायकाक मिनिस्टराक चॅक करपाचो काडपाचो म्हणून काडलो आनी दुसऱ्या कोणाक दिला जाल्यार चार म्हणून परत सगळे कडेन दिसतले. पार्टी खंय तरी मार बसतलो फुडल्या इलेक्शन. पार्टी मार बसपाचे उरला कितें. पार्टी काय जे जाला कितें ते शर्मेच्या लाजिरवाणी गजाल सांगना. सुप्रीम कोर्टान हायकोर्टान स्टे दिली. सुप्रीम कोर्टान भायर उडयले. पार्टी येदी व्हडली भारतीय जनता पार्टी कडेन एज्युकेटेड मनीस ना. एज्युकेटेड मनशांचे एज्युकेटेड जे शिकलेले लोकांचे एडवायस घेवंक ना हांगासर. हांगा आपल्या भाशेन आपली बुद्धी चलयली आनी रिझर्वेशन केले. तेंचे एडवायस घेवन जर रिझर्वेशन केल्ले जाल्यार आयज ही परिस्थिती येवची नासली. इतक्यान इलेक्शनूय जावन वयताले. इतक्यान कोण नगरसेवक आसतालो. हे धुकली जा ढकल साड गाडी चालू जाय इतके दीस जाले. ना पण म्हाका एक सांग हायकोर्टान जेन्ना जे दिलो पळय केस वायफ म्हाका गव्हर्नमेंट कित्याक मुखार घेवन पळय आतां हायकोर्टान गव्हर्नमेंट तेका सपोर्ट करता तो करेक्ट आसा. हायकोर्टान डिसिजन दिल्या बरोबर हायकोर्टाचे डिसिजन रॉंग नासले न्हू रायटूच आसलेले. आता सरकार कित्याक केलो आता सरकारीच्या लेवलार त्याच्या व्हडल्या लेवलार हांव उत्तर दिवंक शकना. ना ना तुका दिसना सरकारान वैयक्तीक लेवलार घेतले. आता तुजी एक पर्सनल केस हायकोर्टान रिपीट जाले तूं सुप्रीम कोर्टान सरकारान तुका दिसना मान्य करून गेल्ले आनी न्यू प्रोसेस स्टार्ट करून सरकार गेलो न्हू फुडें गेलो म्हणून तेजेर काय निर्णय जांगना न्हू. तोच डिसिजन अपोल्ड उरलो न्हू. सरकारान गोष्ट वैयक्तीक कशी घेतली. सरकार वैयक्तीक कसली कसले घेवंक शकना. सरकार म्हणल्यार सरकार काय वैयक्तीक न्हू. सरकार तेंचे कडेन आसता न्हू बसलेले एडवायजर एटर्नी जनरल आया तेंच्यानी तेंचे निर्णय कितें तरी घेवन गेला आसतले. तेजेर हांव उलोवंक शकना. आय एम नॉट अ पार्ट ऑफ देर सरकार इन द कॅबिनेट.